वेंगुर्लेवासियांचं अढळ श्रद्धास्थान असलेलं हे देवस्थान खाडी किनारी वसलेलं आहे. श्रीदेव मानसेश्वराचा जत्रोत्सव हा शिडाची अन बत्तीची जत्रा या नावानंही प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हकेला धावणारा अशी या देवाची ख्याती दूरवर पसरली असून दिवसेंदिवस या धार्मिक स्थानाकडे भक्तांचा ओढा वाढत आहे. या देवस्थानचा जत्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. वेंगुर्ले शिरोडा मार्गावरील हमरस्त्याला लागूनच हे देवस्थान आहे. या मार्गानं जाणाऱ्या भाविकांचे आणि पर्यटकांचं येथं आल्यावर आपसुकच हात जोडले जाऊन ते देव मानसेश्वराच्या चरणी लीन होतात. या देवस्थानाचं रुपडं दिवसेंदिवस आकर्षक बनवलं जात आहे. मुख्य रस्त्यापासून देवस्थानापर्यंत जाण्यासाठी सुंदर असा मार्ग बनवण्यात आलाय. तसंच देवस्थान समोर असलेल्या घुमटीचं आकर्षक बांधकाम करण्यात आलंय. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला आकर्षक रोषणाई, मंदिराला केलेली रंगरंगोटी आदींमुळे येथील वातावरण आणखीनच चैतन्यमय बनलं आहे. देवाला शांतता, नैसर्गिक सानिध्यच प्रिय. श्रीदेव मानसेश्वर देवाची एक दंतकथा आजही काही ज्येष्ठ बुजुर्ग सांगतात. निसर्गरम्य वातावरणातील आणि समुद्राच्या पाण्यानजीक असलेल्या या देवतेच्या नजीकच्या पुलावरून सोमवती तसंच अमावस्येच्या महोदय पर्वणी तीर्थस्नानात तालुक्याबरोबरच अन्य तालुक्यातील देवदेवता, तरंगदेवता आणि रयत सागरेश्वर किनारी जातात. अशा एका पहिल्याच अभंग स्नानाच्या महोदय पर्वणीस जाताना मानसी पुलावर या देवतेनं आपलं अकराळ विकराळ रूप प्रगट करून तो पाय पसरून उभा राहिला. आपल्या पायाखालून सर्वांनी जावं असा त्याचा आग्रह होता. हा आग्रह सशर्तपणे सर्वच देवतांनी पाळला. मात्र वेंगुर्लेचे ग्रामदेवतेस तो अपमान वाटला. त्याने मानसेश्वरास, तू पाय बाजूला कर, मी स्नानास जाऊन येतो आणि येताना तुझ्यासाठी अद्भुत रम्य असा 10 पायाचा अश्व भेट देतो असं सांगितलं. मानसेश्वरानं एक पाय बाजूला घेताच वेंगुर्लेचे ग्रामदैवत सागरेश्वर किनारी स्नानास गेले. आपल्याला या ग्रामदैवतेकडून असं अद्भुत काहीतरी मिळणार यामुळे मानसेश्वर खुशीत होता. पुनश्च सर्व देव स्नान करून परत आले. त्याबरोबर वेंगुर्लेचे ग्रामदैवतही आले. आता आपल्याला ते अद्भुत आगळं वेगळं वाहन मिळणार, ते सुद्धा 10 पायाचं. या खुशीत मानसेश्वरानं परत जाणाऱ्या वेंगुर्लेच्या ग्रामदेवतेस जातेवेळी केलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यावेळी समुद्र किनाऱ्यावरून आणलेली एक कुर्ली म्हणजेच खेकडा मानसेश्वरास देऊन, हा घे तुझा वारू अर्थात घोडा असं म्हणत 10 पायांची कुर्ली दिली. त्यावेळी श्री मानसेश्वर भडकला, मला फसवलेस काय, आता यापुढे येथून जाऊ देणार नाही, जायचंच असेल तर माझ्या पायाखालून जा असं सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत वेंगुर्लेचं ग्रामदैवत फक्त परबवाडा मार्गे सागरेश्वर किनारी समुद्र स्नानास जातं. मात्र बाकी सर्व गावच्या देवदेवता या मानसी पुलावरून वाद्ये न वाजवता जातात. वेंगुर्ले शिरोडा मार्गावरील वेंगुर्ले शहराची हद्द संपताच खाडीचे दोन प्रवाह लागतात. त्यातील दुसऱ्या पुलापाशी पूर्वेकडे खाडीतच मानसेश्वराचं देवस्थान नजरेस पडतं. नेहमीसारखं येथे भव्य मंदिर, गाभारा, मूर्ती असं काही दृष्टीच पडत नाही. 15 फुटी चौरस बंधाऱ्याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रोवलेली असंख्य भगवी निशाणं फडकताना दिसतात. त्यापुढे छोटा मंडप आणि आजूबाजूला पाणी आणि झाडी पाहाव्यास मिळतं. या देवासाठी खास करून भगवी निशाण, पेट्रोमॅक्स बत्त्या हे नवस म्हणून दिले जातात. हे येथील खास वैशिष्ट्य आहे. तसंच चुरमुऱ्याचे लाडू, शेंगदाणे लाडू, केळी, नारळ, घंटी अशा स्वरूपाचे नवसही भाविक लोक श्रद्धेने करतात. हे नवस बोलणं आणि नवस फेडणं यासह देवदर्शनासाठी वार्षिक जत्रोत्सवा दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. जत्रोत्सवा दिवशी या नवसाच्या सर्व वस्तूंची दुकानं रस्त्याच्या दुतर्फा मांडलेली असतात. देवस्थान हे खाडी किनारी पाण्यानजीक असल्याने विद्युत रोषणाईसह भाविकांच्या रांगांची प्रतिमा पाण्यावर पडून जत्रोत्सवाचं रूप आणखीनच खुलून निघतं. या दिवशी हजारो भगव्या निशाणीच्या पताका या देवस्थानला भाविक लोक श्रद्धेने घालतात. या देवस्थानचे मानकरी कुबल आहेत. जत्रोत्सवा दिवशी देवस्थानचा परिसर अवघा भक्तिमय बनलेला असतो. श्रीदेव मानसेश्वराचं देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण धार्मिक पर्यटन स्थळ आणि जागृत देवस्थान आहे. या देवस्थानचा जत्रोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जत्रोत्सवा दिवशी रात्री दशावतारी नाटक सादर होतं. हे नाटक आजही प्रथेप्रमाणे बत्तीच्या प्रकाशात केलं जातं. देवस्थानपासून काही अंतरावर मंडप उभारण्यात येतो. त्या मंडपात नवस म्हणून आलेल्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या लावून हे दशावतारी नाटक सादर होतं. दरम्यान समुद्राच्या पाण्याचा वावर या देवस्थानच्या सभोवती आहे. हे येथील खास आकर्षण आहे. शांतता, नैसर्गिक सानिध्य असलेल्या या देवस्थानात पर्यटकही काही काळ विश्रांती घेतात. देवाची काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून काही दिवसांनी प्रदान करतात. अशा या देवतेचा जत्रोत्सव यावर्षी 17 फेब्रुवारी म्हणजेच माघ शुद्ध अष्टमी रोजी होत आहे. दरम्यान जत्रोत्सवात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारे नियोजन करण्यात आलंय. एकूणच देवस्थानाकडील वातावरण गेल्या 2-3 दिवसांपासूनच जत्रोत्सवमय आणि भक्तिमय बनत चाललं आहे. लेखन दाजी नाईक, वेंगुर्ले.